इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीनं शैक्षणिक प्रगती चाचणी संकलित मूल्यमापन 2016 ते 2017 मध्ये मराठी आणि गणित विषयावर 2 दिवसीय प्रथम परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शिक्षण संस्थेमध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत. पण नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या किनवट आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये गणित आणि मराठी विषयाचे 811 पेपर कमी आल्यानं शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच तारांबळ उडाल्यानं नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विभागाचा कारभार झपाट्यावर आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषद पुणेच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातील सर्वच इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे. सदरील परीक्षासाठी प्रश्नपत्रिका पुरवण्याची जबाबदारी प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षण अधिकारी यांची जबाबदारी आहे. पण अपुरे पेपर मिळाल्यानं जिल्हा परिषद हायस्कूल इस्लामपूर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ग्रुपवाईज पेपर देऊन एकत्रपणे बसून पेपर सोडवावे लागत आहेत. याबाबतीत परीक्षा हॉलवर असलेल्या SD डुकरे शिक्षिका त्यांना विचारले असता त्यांनी काही मुलांना आम्ही झेरॉक्स करून दिले आहेत असं सांगितलं. ब आहे आणि विद्यार्थी संख्या 51 आहे. 51 पैकी मला फक्त 38 प्रश्नपत्रिका मिळालेल्या आहेत आणि पर्यव्यवस्था म्हणून आम्ही कालच झेरॉक्स आणून तयारी करून परीक्षा घेत आहोत. ही परीक्षा कशाची आहे नेमकी? काय प्रगत महाराष्ट्र परीक्षा आहे. प्रगत महाराष्ट्र गुणवत्ता चाचणी डायरेक्ट पुण्याहून पेपर आलेले आहे आणि त्यामध्ये फक्त भाषा विषयाचे आम्हाला बरोबर आहेत, फक्त गणित विषयाचे मात्र कमी पडलेले आहेत. म्हणून पर्याय व्यवस्था आपण झेरॉक्स करून परीक्षा घेत आहोत. अशा या गलथान कारभाराविषयी शाळेचे मुख्याध्यापक यांना विचारलं असता मुख्याध्यापक अनिल कुमार शिंदे यांनी याबाबतीत वरिष्ठांना कळवलं असं सांगितलंय. प्रश्न पत्रिका या पुण्यावरून विद्यार्थ्यांसाठी पाठवल्या जातात. जिल्हास्तरावर शिक्षण अधिकारी, तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी आणि परिषद स्तरावर आणि केंद्र स्तरावर विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांच्यामार्फत या परीक्षांचं प्रश्नपत्रिकेचा पुरावा पाठपुरावा केला जातो किंवा त्यांच्याकडून प्राप्त होत असतो. हे प्रश्नपत्र पुरवल्यानंतर अपुऱ्या प्रश्नपत्रिका आल्याच्यानंतर आपण पर्याय व्यवस्था म्हणून काय केली त्याच्यामध्ये? या संदर्भामध्ये माननीय गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांना आम्ही कळवलं होतं. परंतु ही परिस्थिती पाहता या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे. सध्याला परीक्षा नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या कारभारामुळे हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचं काय असा प्रश्न पडला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता काढण्याचा खटाटोप तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रतिनिधी गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन, नांदेड.